नमस्कार मित्रांनो, आपला नेहमी चर्चेत राहिलेला प्रश्न वनरक्षक संदर्भातला, मैदानी चाचणीसाठी नक्की कोणाकोणाला बोलावतील, म्हणजे 45% मार्क्स मिळालेले आहेत कमीत कमी, त्याच्यावरती जे मार्क्स मिळाले त्यांना बोलावतील की काही एकाच 10 किंवा एकाच 15 चा रेशो राहील, त्या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे, काही पुराव्यांसहित चर्चा करणार आहे. तुम्हाला हे व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की नक्की कशा पद्धतीनं मैदानी चाचणीसाठी बोलवलं जाणार आहे. आता नोव्हेंबर महिन्याच्या एक दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला साधारणतः मेरिट सुद्धा लागेल, बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी क्लिअरच होतील. तरी त्याच्या आधी जाहिरातीमध्ये नक्की काय म्हटलेलं होतं त्या गोष्टी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. चॅनलला जर नवीन असाल तर वनरक्षक, पोलीस भरती किंवा इतर आपल्या तत्सम ग्रुप सीडीच्या परीक्षांची माहिती मिळवण्यासाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढची माहिती मिळवता येईल. ओके, बघा मी तुम्हाला डायरेक्ट जाहिरातच दाखवतोय. जाहिरातीमध्ये नक्की म्हटलंय काय, जी जाहिरात आली होती ही 2023 ची जाहिरात जर बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला 8 जूनला ही जाहिरात आली होती, 8 जून 2023 ला एक साधारणतः 2138 पदांची ही जाहिरात होती. आता याच्यामध्ये 8 नंबरचा जो पॉइंट आहे जाहिरातीमध्ये, 8 नंबरचा जो पॉइंट आहे 8.1 ऑनलाईन परीक्षा हा या नावानं हा पॉइंट येतो. या पॉइंट मध्ये काय भेटतं बघा, त्यांनी स्पष्ट असं म्हटलंय की उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. हे तर 2019 पॉइंट मध्ये सुद्धा होतं, 2019 यापूर्वी वनरक्षक भरती झाली होती त्यावेळेस सुद्धा हाच फंडा होता. आपण ते कम्पेअर करणारच आहे, पहिलं क्लिअर करून घेऊयात नक्की आहे काय. उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार, अतिशय महत्वाचा शब्द, गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरिता पुढील टप्प्याकरिता पात्र राहतील. आता तुम्हाला सर्वांनाच माहितीये तुमची लेखी परीक्षा ऑलरेडी झाली आहे. आता 45% हा जो क्रायटेरिया आहे, तुम्ही जर आता पेपरचा विचार केला तर 120 मार्क्सचा आपला पेपर होता, या 120 पैकी 45% मार्क्स म्हणजे साधारणतः 54 मार्क्स, 54 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत ते विद्यार्थी पास येतात. मी असं नाही म्हणत आहे की त्यांना मैदानीला बोलवतात, आपला विषय काय आहे की पास नापासचा पहिला फंडा राहतो, म्हणजे क्वालिफाय डिस्क्वालिफाय, म्हणजे ती मुलं क्वालिफाय आहेत कशासाठी, पुढच्या टप्प्या करिता, पण त्यांना बोलवतील की नाही बोलवतील हा पुढचा प्रश्न कशावर अवलंबून आहे, त्यांच्या गुणवत्तेनुसार, म्हणजे 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरिता पुढील टप्प्याकरता पात्र राहतील. मित्रांनो आता थोडस ना मागे जाऊयात आपण. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, एक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल, वनरक्षकचा आपला 120 मार्क्सचा पेपर, त्यापैकी 45% मार्क्स म्हणजे साधारणतः 54 मार्क्स, त्याच्यावरती मुलं क्वालिफाय आहेत, बाकीच्यांचा तर प्रश्नच येत नाही. 45% कमी मार्क्स मिळालेले आहेत ते अपात्र ठरतात डायरेक्ट. ओके, त्यांचा विषयच येत नाही पुढे. ओके, आता प्रश्न कोणाचा आहे की 54 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले त्यांना घेणार की कास्ट वाईज मिरिट लावून, मग एकाच 10 किंवा 1:15 जे काही प्रमाण असेल त्याच्याबद्दल आपण बोलूयात, कम्पॅरिझन करूया दोन्ही जाहिरातींमध्ये. ही 2023 ची जाहिरात बघताय, 2019 ची जर जाहिरात बघितली तर जसा हा 8.1 या पॉइंट मध्ये ऑनलाईन परीक्षा या पॉइंट मध्ये तुम्हाला बघायला मिळतं, तसंच 2019 जर भरतीचा विचार केला तर 11.1 लेखी परीक्षा नावाने पॉइंट आहे, त्याच्यामध्ये 11.1.5 याच्यात हाच फंडा म्हटलेला आहे, पण तिथे गुणवत्ता हा शब्द वापरलेला नव्हता. कारण मागच्या भरतीत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की 54% म्हणजे 54 मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले विद्यार्थी हे क्वालिफाय ठरले होते मैदानीसाठी, म्हणजे 54 किंवा 54 पेक्षा जास्त या सगळ्या मुलांनी मैदानी चाचणी दिलेली होती वनरक्षकची. 2019 भरतीबद्दल बोलतोय मी, पण 2000 भरतीची जी भरती प्रक्रिया होती याचा विषयच खूप वेगळा होता, कारण तिथं निगेटिव्ह सिस्टम होती, म्हणजे 900 जागांसाठी ती भरती झाली होती आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टम होते, 120 प्रश्न होते 120 मार्क्ससाठी, आणि निगेटिव्ह सिस्टम असल्या कारणानं मुलांनी मार्क्स म्हणजे एव्हरेज मार्क्स कमीच होते. इथं तुम्हाला यावर्षी निगेटिव्ह सिस्टम नाहीये. ओके, आणि 60 प्रश्न होते 120 मार्क्ससाठी. तुम्ही सगळ्यांनी भरती दिलेली आहे त्याच्यामुळे, म्हणजे पेपर दिले आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर आहेत. आजचा विषय जो आहे ना तो महत्वाचा आहे की नक्की लेखी परीक्षेतून मैदानीसाठी पात्र होणारे उमेदवार कोण आहेत.
तर मित्रांनो याच्यामध्ये मागच्या भरतीमध्ये सेम सगळं म्हटलेलं होतं, फक्त हा शब्दच नव्हता, गुणवत्तेनुसार हा विषयच नव्हता. ज्यांना 45% किंवा 45% जास्त मार्क्स आहेत ते सगळेच्या सगळे मुलं ही पुढच्या टप्प्याकरता येतील, पात्र राहतील असं स्पष्ट नमूद होतं 2019 भरतीमध्ये. आणि आत्ताच्या भरतीमध्ये हा शब्द त्याच्यामध्ये आल्या कारणानं गुणवत्ता म्हणजेच मेरिट, मेरिटनुसार तुम्हाला या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे हा. पण इथं एक त्याच्यात मेन्शन नाही त्यांनी केलं की एकाच 10 प्रमाण घेणार की एकाच 15 प्रमाण घेणार. ओके, या दोन गोष्टी मेन्शन नाही आहेत, पण आपण सरळ वेळा बघतोय की एकाच 10 प्रमाणात मुलं घेतलेली आहेत, मध्ये पोलीस भरती असो इतर कुठल्याही भरती असो एकाच 10 प्रमाणात मुलं घेतली जातात. म्हणून याच्यावरून स्पष्ट आहे की एकाच 10 प्रमाणामध्ये या भरतीला सुद्धा मुलं घेतील. ओके, आता याच्यामध्ये काही जास्त दिवस राहिले, 10 ते 15 दिवसात तुम्हाला ते पूर्ण क्लिअर सुद्धा होईल, पण माहिती असावी कारण युट्यूबमध्ये आपण बघतोय की बरेच त्याच्यामध्ये अनेक जण असं आहेत की हे चालेल 45% वाले 54% जास्त विद्यार्थ्यांनी तयारी करावी किंवा 80+ 90+ विद्यार्थ्यांनी तयारी करावी अशी चर्चा सुरू आहे. त्याच्यासाठी आपला हा खास व्हिडिओ होता. गुणवत्तेनुसार म्हणजेच मेरिटनुसार, मग तो किती प्रमाणात येतील त्याच्यामध्ये सरळ सेवेचा जो स्पष्ट मुद्दा आहे एकाच 10 प्रमाणामध्ये घेऊ शकतात. पण याच्यामध्ये जाहिरातीमध्ये मात्र कुठेही मेन्शन केलेलं नाही एकाच 10 प्रमाण. ओके, ही एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, म्हणून की एकाच 15 की एकाच 10, पण शक्यतो सरळ सेवेचं मी तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे एकाच 10 प्रमाणामध्ये हे सगळं चालेल. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती गोष्ट क्लिअर झाली असेल की नक्की डिफरंट काय आहे. 2019 भरतीचा दाखला दिला जातो बऱ्याच वेळा की तिथं 54% मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना बोलवलेले. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमचं मत काय म्हणतंय, कारण हा जीआर जो आहे म्हणजे जाहिरात जी आहे, नोटिफिकेशन जे आलं जाहिरात जी आली त्या जाहिरातीमधला फरक समजून घ्या. तुम्हाला पाहिजे तर मी दोन्ही ज्या पीडीएफ आहेत जाहिरातीच्या त्या आपल्या टेलिग्राम चॅनलला पाठवून देईल, तुम्ही तिथे टेलिग्रामला पूर्ण ते पीडीएफ बघा. सरळ सरळ या पॉईंट वरती जावा. 8.1 ऑनलाईन परीक्षेचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये 8.1.5 हा पॉईंट बघा, तुम्हाला हा मुद्दा तिथे बघायला मिळेल. मी जे आता लिहिलंय तिथूनच सगळं जसंच्या तसं लिहिलंय. ओके, तुम्हाला हा मुद्दा क्लिअर होईल. आणि सोबतच मी 2019 सुद्धा पीडीएफ देतोय त्याच्यामध्ये 11.1.5 हा पॉईंट डायरेक्ट बघा तुम्ही, तिथे तुम्हाला गुणवत्तेनुसार हा शब्द भेटणार नाही. कळलं? त्याच्यामुळे तो स्पष्ट मुद्दा होतो की नक्की कशा पद्धतीनं असेल. ठीक आहे, आता नक्की किती मार्क्स वरती विद्यार्थी पात्र राहतील, समजा जर मेरिट लागतंयच एकाच 10 प्रमाणे बोलवलं जातंय तर तुम्हाला साधारणतः कट ऑफ काय राहील याच्यावरती आपल्याला लगेचच 2-3 दिवसामध्ये व्हिडिओ पडेल, तुम्हाला पूर्ण डिटेल आणि सोबतच कशा पद्धतीनं भरतीची प्रक्रिया राहणार आहे हे सुद्धा माहिती दिली जाणार आहे. ठीक आहे, म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पुढील माहिती तुम्हाला मिळवता येईल. ओके, बाकी पोलीस भरती संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण तुम्हाला माहिती देत असतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. ठीक आहे, धन्यवाद.